आम्ही ना घेतली आत्या आजीने मामांना वेगळं गिफ्ट दिलं शिवायचा हा चिकूचा सेम कलर नाही भेटल्यामुळे असा घेतलाय. आता बाकी मी जे रिटर्न गिफ्ट देणार आहे ते तुम्हाला दाखवते. सगळे एक छान वाटतं ना समोर चला आणि आपल्याला पण गिफ्ट भेटलं आपल्याला पहिली साडी ही आहे. नमस्कार मंडळ, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. हे चला नवीन दिवस नवीन लॉग नवीन सुरुवात. आणि इथे ना सानूचं फोन सिम कार्ड वगैरे नवीन आणलंय ते ॲक्टिवेट करणं ते चालू आहे. आणि पप्पू भाईनं सानूला मोबाईल गिफ्ट केलाय. तर चला काल ना पप्पूला म्हटलं चल तुझ्यासोबत फोटो काढू. मग सगळेच हसायला लागले अरे 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 करून. मग ते कोणाला मग याला सगळ्याला चाललो ह्यांना फोन द्या त्यांना फोन द्या सानूला आम्ही दिलाय मग फोटो काढा कोणीच तयार होईन तसं म्हणून पण. तर चला छान नंबर आणलाय आता ऍक्टिवेट करणं चालू आहे. आणि ना सकाळचेच मला वाटतं 11:30 वगैरे वाजले असतील. आम्ही सगळं कामच आवरतोय. काय किशी दे त्यांना फाईन किशी दे फाईन किशी. खाऊचं तोंड सुद्धा धुतलं नाही आणखी छिगंदा. आणि ना सकाळच्या 11:30 वाजले असतील. सगळेजण म्हणलं ना आवरता आवरता इतका उशीर होतो. सगळ्यांच्या आंघोळ्या आवरणं नाश्ता हे सगळं करण्यात आतापर्यंत वेळ गेला. आणि इथे तुम्ही बघू शकता इथून तिथून सगळ्या बॅगच बॅग आहेत. याच्यात प्रत्येकाची बॅग पण आहे शिवायचे गिफ्ट्स पण आहेत रिटर्न गिफ्ट्स पण आहेत. आणि सगळं तिथं ठेवलंय. आणि ना आता आम्ही चाललोय गावाकडे. तर आता आम्हाला करायची आहे गावाकडे पार्टी. आणि पहिल्यांदाच असं काहीतरी होणार आहे. याच्या आधी कधीच तुम्हाला मी पप्पांचं पूर्ण असं शेत फिरून वगैरे दाखवलेलं नाही आहे. मला नाही वाटत दाखवलं. तर आज नवीन ठिकाणी नवीन शेत दाखवणार आहे. त्यानंतर तिथे मस्त आम्ही पार्टी पण करणार आहेत मटन पार्टी. त्याचीच तयारी करत आहेत वहिनी. इथे वहिनींनी काय काय सगळं सामान भरून घेतलंय कारण घरूनच सगळी तयारी करून गेलो ना. तिथे मग करायला सोपं पडेल कारण इतक्या उन्हाचं चाललो आहेत. आणि आता कॅन्सल करावं तर अर्धी तयारी केली अर्धी नाही केली. काकूंना पण पुढे भाकरी वगैरे करायला सांगितलंय त्याच्यामुळे आता कॅन्सल करून चालत नाही. आणि पटकन तावरून निघणं होत नाही. तर वहिनीने काय काय घेतलंय ते दाखवते. त्यानंतर जे शिवायला गिफ्ट्स आलेत ते पण जर वेळ भेटला तर आपण बघूया नाहीतर मग आल्यानंतरच दाखवेल. तर बघूया काय काय होतं. जेवढं काय होतं तेवढं मी सगळं शूट करण्याचा प्रयत्न करेल. संध्याराणी आहेत इथे. हो संध्याराणी. आणि चला आता वहिनींची तयारी दाखवते. मग वहिनी कशा आहात? इकडे बघून बोला ना. बरी अजून पारुशी आमची वहिनी. वेळच भेटला नाही सकाळपासून बिचारी माहेर नालीन कामाला लागली. होय नाही पण मी सांगू पण कमी सांगतो ना तुला काम करू लागतोय ना. हा फक्त तुला उभ्याने जे होतील तेवढेच काम करायला लावतात ना. हा काय तुला मी बळजबरीने नाही बोलायला लावत आहे. तर संध्याराने पण हेल्पला आत्या पण होती पण अजून कामच झालं नाही. फक्त चपाती केल्यात आणि सगळ्यांनी पोहे खाल्ले. हे सगळं आता पॅकिंग करतो आणि निघतो. यात ना पुटाने भाजून घेतलेत हे पार्सल घ्यायचे आम्हाला. आणि याच्यात वहिनींनी काय काय भरले ते एकदा सगळं आपण बघूया. त्यानंतर इकडे घेतले अद्रक लसूणची पेस्ट. हा कांदा भाजून याच्यात आहे का अद्रक लसूण अश्विनी? मी हे ह्या घेतले ना आमटीसाठी. पण काय काय टाकले यात? कांदा लसूण हा आणि हे सेपरेट उकड बनवण्यासाठी. आणि याच्यात ना काय काय मसाले घेतले ते इथंच एकदा चेक करूया. म्हणजे काय राहिलं तर परत ये जा करायला नको. तसं तिथे आहे आमचं घर तिथून घेऊ शकतो. पण तेच ना शेतात जायचं पण शेतातून घरी यायचं न्यायचं सोपं नाही. आणि तिथं गेल्यावर भराभरी करण्यापेक्षा म्हटलं इथून नेलं तर आपण डायरेक्ट शेतातच जाऊ शकतो. तर चला ऑलरेडी खूप लेट झालं आहे. हे काय घेतीये? धनेपूर. ओके चल संध्या संध्या आता फुटाण्याचं कूट भरते. हां बासवील बासवील बासवील. आणि ना कोथंबीरीची जोडी एक घ्यायची चौकात आठवण कर आपल्याला. यूज अँड थ्रोच्या प्लेट्स घ्यायच्यात. बाहेरून जेवणासाठी पाण्याचे जार घ्यायच्यात. चला तर मी हे सगळं एकदा चेक करून बॅगमध्ये भरते. हे अद्रक लसूण हे मटण मसाला हे रेनबो मसाला. एक तरी मसाला पण घ्यायचा म्हणत होते ग. हा खूप झालं असून मीठ एवढं नाही लागणार आपल्याला. बरं एवढं मीठ हे हळद ठीक आहे. हळद पण एवढी बस. आणि याच्यात काय घेतलं? एकात मसाला आणि एकात काय लाल तिखट. बस एवढंच लागेल ना. हा घ्यायचं तेल लागेल का? एवढं
अदरक लसून त्यानंतर हळद मीठ टाकून परतून घेतो त्यानंतर मसाला टाकून काय टाकतो अदरक कांद्याची पेस्ट टाकतो त्यानंतर मसाले टाकतो मसाले आपण सगळे घेतले मेन घेतले सुक्का उलट सुक्का तर करायचं असतं ते आमच्यातलं का बघवर तिथे गेलं हां तसंही जमल सुक्का सुक्का केलं तरी तेवढं पेस्ट बस आपल्याला पातेले पातेले गावाकडून घेणार बघू मला सुद्धा इथून घ्यायचं का पण मी म्हणलं वाढीला असेल का कोकण का मग फोन करून विचारायचं इथन घ्यायचंय एवढंच लागेल ना आपल्याला मसाले हे फक्त माझं भाजीचा चमचा आहे ते काय काय घरून घेऊ का नाही वाढीतून घेऊ ना म्हणजे भांड्या तिथून घेऊ सगळे म्हणजे तिथं लगेच आपल्याला ठेवून यायला मग त्याची एक लिस्ट बनवते फोन मध्ये काय काय नाही ना तेन भाज्या अजून छान होती बरं आठवलं तुला हे किती घ्यायचं अशा फुटाण्याचं कुटायचं हेच टाकलं असतं तर जमलं असतं ग येते का मग हे एवढा घ्यायचा का आलंय आणलं वापस कशाला बघू वेगवेगळ्या कॅरपॅकेट आणि ना हा येसूर मसाला आमच्या बोकड्याला आत्त्यानं केला होता तो यानं भाज्या खूप टेस्टी होतात मराठवाड्यात मटनसाठी स्पेशल हा येसूर मसाला वापरतात जिथं असं कंदुरी मटन बनवतो ना त्याच्यासाठी तर हा एक घेतला तर आता हे एक पिशवीत भरू आणि आता मी लिस्ट बनवते की गावाकडनं घरनं काय सामान न्यायचं इथून बाहेरून काय सामान न्यायचंय आणि मग इथनं निघूया आणि ना खूप एक्साइटमेंट आहे कारण आम्ही पहिल्यांदाच शेतात अशी घरगुती पार्टी करतो इकडे हा बरं झालं आभार म्हणाले बरं झालं कारण आम्ही एक वाजता तिथे करत असू आणि एवढी एक्साइटमेंट आहे याच्या आधी आम्ही कधी शेतात पार्टी केली नाही खूप वेळा ठरवलं पण होत नाही आईच्या तिकडं पण केली आम्ही पण आमच्या प्रॉपर शेतात खूप वेळा ठरवलं पण कधीच नाही झालं शेवटी आज तो योग आला तर चला खूप मजा येणार आहे आम्हाला तर खूप खुश आहे मी घेऊन बसले तर लगेच माझ्या पुढचं सगळं ओढून घेतलंय चल दे इकडे चल दे इक माकू माझे किसी दे सगळ्यांना चुकू फ्लाइंग किसी दे बडीशोप खूप आवडते आम्हाला उठा ना चला ना आवरा ना भाऊ भाऊ ते फोन कर ना तिकडे हे भाऊ काय भाऊ 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 माझा भाऊ भाऊ लवंगा फटाकडे नुसतं लवंगी फटाकडे असते आता नाहीत फटाकडे त्याला ना ते चिकूच्या बड्डेला फटाकडे उडवलेत ना सगळ्यांनी आपण त्याला ते वाटतंय की माझ्या बड्डेला का नाही मला पाहिजेत पप्पू पप्पू मामा बड्डेला फटाके का नाही उडवले शिवायचं आई खरं आवाज आला नसेल खरंय खरं बर चला आता मी ना तुम्हाला पटकन दाखवून घेते आम्हाला निघायचं पहिले हा ड्रेस जो की तुम्ही शिवायला बर्थडेला कालच्या व्हिडिओ मध्ये बघितला तर हा त्याचा हा टी शर्ट आणि त्याच्यावरती हे असत जॅकेट आणि असं मी मध्ये येत आहे बडबड चालतंय दाखवायचंच राहून जाते तर हा शिवायच्या बर्थडेला तुम्ही हा ड्रेस त्याला बघितला असेल हा एक त्यानंतर हे तुम्हाला मी मागेच दाखवले होते पप्पून त्याला टी शर्ट आणलेले ते मग मी त्यांना असं मध्येच आणले होते मग मी म्हटलं होतं तू बर्थडे गिफ्ट म्हणून ठेव तर तुम्हाला हे मी दाखवलेले ऑलरेडी एका व्हिडिओ मध्ये तर त्याच्याकडनं हे बर्थडे गिफ्ट आणि त्याला अजून एक गिफ्ट मागितलं होतं शिवायनं पण मी ते कॅन्सल करायला लावलं कारण ते गिफ्ट खूप मोठं होतं आणि त्याच्यासाठी घरात जागा पण नाहीये नाही कॅन्सल केलं आणायचे तर पप्पू मामा आणणार आहे त्यानंतर विकी मामाने एक बर्थडे गिफ्ट त्याला काय केलंय ऑर्डर केलंय अमेझॉनवरनं ते आणखी रिसिव्ह झालं नाही ते लवकरच रिसिव्ह होईल त्यानंतर हा एक ड्रेस आलाय त्याला बर्थडेसाठी आणि हा ड्रेस हा एक आणि चिकूला एक सेम घेतलाय चिकूचं कुठे गेलं ग काय की बाई दोघांना हे नाईट वेअर म्हणून सोबत घालण्यासाठी आम्ही घेतले तर हा आहे शिवायचा ड्रेस आणि हा अश्विनी आणि भैयाकडनं नेक्स्ट शिवाय उडत ड्रेस आलेत ना सगळ्यांनी ड्रेसच घेतले त्याला इथून तिथून त्यानंतर हा आप्पा बाबांनी घेतला हा काल ना त्याला जाताना घातला होता सो तो जरासा चुरगळलाय तसंच टाकलाय हा काल तिथे ना जाताना घातला होता हॉटेल म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे ना बर्थडे सेलिब्रेशन करताना जाताना शिवायला हा ड्रेस वेअर करून गेलो होतो कलर ते खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडला पर्सनल पॅन्ट एक्सचेंज झाला तुम्ही नाही हा पण काल घातली नव्हती त्याला हा आवडला पण आधी तर मला नव्हती
मग सगळ्यांकडनंच गिफ्ट असतं कार्याशिवाय असं नसतं ना बच्चा, सगळ्यांना नाही ना असं खर्चात पडायचं. ह्यात तुझी चप्पल रात्रीचं, हे तिथलं सामान दिसतंय. हा हा चिकूचा शर्ट ड्रेस, हा चिकूला शिवायला सेम सेम घेतलाय. घालायचं का आता जाताना शिवाय? भारीच वाटेल बघ ना. सेम सेम होते ते. सेम नाही का भेटला त्याच्यामुळे असा घेतलाय. हो हे शिवायचा हा चिकूचा सेम कलर नाही भेटल्यामुळे असा घेतलाय. त्यानंतर आता याच्यातलं झालं. याच्यात क्लच काळची तिथली पिशवी पाहिजे. हा ती बाजी हे चुप गप नाही गप काजू आता काही वेळ नाही. चल चल हे बघा गिफ्ट दाखवली मी, पैसे ना दाखवली कुणाच्या आजूबाजू नाही. दीदी ते क्लच आहे इकडे ते. हा तुझे ना नाही घ्यायचं बच्चा. नंतर नंतर थांबा हे दाखवू दे सगळं नंतर बघू आपण. हा आणि हा ना हा आत्या आजीनं घेतलाय शिवायला ड्रेस. म्हणजे आत्या आजीनं पैसे दिलते मला म्हटली होती तू घे, तर मग हा आत्याजीकडनं शिवायला. मस्त आहे ना? खूप छान आहे. सगळ्यांनाच आवडला मला अश्विनी. आम्ही सगळे होतो तर हा आत्याजीचा. ओके त्यानंतर साड्या अजून एक राहिलाय. हा नाही अजून दोन राहिले. त्यानंतर हा घेतला अश्विनीच्या मम्मी पप्पानी, म्हणजे तिकडच्या आत्याजीना अश्विनीच्या मम्मी पप्पानी. हा बर्थडे ला आले नाही पण तरी ड्रेस पाठवून दिला बॅग. ही आवीनं घेतली आहे फोटो. हा तर हे स्कूल बॅग आवीनं घेतली आहे. आत्याजीनं मामांना वेगळं गिफ्ट दिलं, शिवाय आवीनं वेगळं गिफ्ट घेतलं. आणि त्यानंतर आता हे झाले शिवायचं बर्थडे गिफ्ट. आता बाकी मी जे रिटर्न गिफ्ट देणार आहे ते तुम्हाला दाखवते. सगळ्यांनी बर्थडे गिफ्ट काही ना काही दिले, तर ज्यांनी ज्यांनी शिवायला बर्थडे गिफ्ट दिलं त्या सगळ्यांना रिटर्न गिफ्ट मी देणार आहे. भले मोठे असतील तरी देणार आहे, कारण एक छान वाटतं ना समोरच्याला आहे आपल्याला पण गिफ्ट भेटला, आपल्याला पण गिफ्ट भेटला. तर मग त्याच्यासाठी आणि मम्मी भेटला गेलो होते. मी माझ्यासाठी ही बॅग घेतली आहे स्लिम बॅग. ही त्यानंतर रिटर्न गिफ्ट म्हणून मी सगळ्यांसाठी असे पर्स घेतलाय आणि मला ह्या कलर खूप आवडला जवळ ना. तर अशा प्रकारे ह्या पर्स तर मी आत्या काकू ज्यांनी ज्यांनी गिफ्ट आणले त्यांच्यासाठी अशा पर्सेस आणल्यात. सगळ्यांना सेम कलर आणलाय अशा मी थोडा पर्स आणल्यात की माझ्यासाठी घेतली. आणि पोरांना मी काय करणार आहे फॉकचे परफ्यूम आहेत ते देणार आहे. तर ते आत्ता आणलेले नाहीत, मला घ्यायचे आणखी पोरांसाठी ते. आणि हे होतं शिवायचं बर्थडेचं. आणि हे जे आहे त्याचं तर आणखी ते बाजूला जे, कारण त्याचं वेगळाच प्रोग्राम आहे, ते राहू दे जरा बाजूला. तर आता हे झालं शिवायच्या बर्थडेचं. आणि आम्ही जे काल साड्या घेतल्या ना तुम्हाला दाखवलेल्या त्या एक एक दाखवते. तर पहिली साडी ही आहे, काकून मी घेतली आहे त्यांच्यासाठी साडी आणि आम्हाला ना छान भेटल्या ही एक. त्यानंतर ही एक साडी. आता आत्याचं म्हणजे अश्विनीच्या मम्मीचं पण डोळ्याचं ऑपरेशन झालं. ही घेतली मी अश्विनीच्या मम्मीसाठी, म्हणजे शिवायच्या आत्याजीसाठी, माझ्या आत्यासाठी साडी. तिच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय म्हणून आम्ही आता भेटायला जाणार आहेत. सो ही तिच्यासाठी ही घेतली काकूने त्यांच्यासाठी. आणि हे पण आता अश्विनीचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे की सुनीता आत्यानं म्हणजे माझ्या लहान आत्यानं ही घेतली अश्विनीसाठी. कलर खूप सुंदर आहे, सगळ्यांनी साडी खूप आवडली छान. हो ना. त्यानंतर ही काळजी पण काकूंनी घेतली त्यांना डेली यूज करण्यासाठी. खूप सुंदर साड्या भेटल्या दोन कलरमध्ये अशा प्रकारे. आणि अजून म्हणजे अश्विनीच्या मम्मीसाठी माझ्या लहान्या आत्तीनं ही साडी आणली तिकडनं अजून ऑपरेशन त्याच्यामुळे. आणि ही होती आमची थोडीफार शॉपिंग. आणि काय काय त्याला बर्थडे गिफ्ट आले किंवा मी काय रिटर्न गिफ्ट देणार आहे त्या सगळ्याचा व्हिडिओ. आणि फायनली निघालो. माझ्यामुळे जरासा उशीर झाला, मी अनबॉक्सिंग करत बसले आणि मग जायला उशीर झाला. सगळ्यांचा ऑर्डर आज विज्युअल मी खाऊन झाला आणि पुढे बघा. काय कळलं? काय कळलं? वाव.
निगेटिव्ह प्रेशर तयार झालेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या भोवती वारत निघतो निगेटिव्ह प्रेशर खूप छान तारीफ चालू आहे आताना चालू आहे आम्ही शेतात पार्टी करायला तर चला तर मग इथून पुढे ना तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल आम्ही जस्ट आलोय आणि इथून पुढची मजा मस्ती सगळे जमल्यावर काय काय गडबड गोंधळ असतं आमच्याकडे ते सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा चला आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्या छानशा व्हिडिओसोबत म्हणजे हाच व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे पण खूप मजा येणार आहे सगळ्याला जास्ती मजा येते मस्त आता इथे आम्ही खेळणार बसणार बोलणार गप्पा मारणार आणि सगळ्याच लोक कशी मजा असते तुम्हालाही माहितीच आहे तर चला उद्याचा व्हिडिओ मिस करू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा कारण उद्या व्हिडिओ आल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला बघता येईल बाय बाय.